कुणी त्या ठिकाणी शेण खाल्लं आहे चांगलं मला माहिती आहे. फक्त मी आज इथं बोलणार नाही, पण त्यांना असा का झटका देणार आहे की 10 पिढ्या त्याला पुढं आठवलं पाहिजे. दिवसा आमच्या बरोबर आणि मतदानाला त्यांच्या बरोबर असली अवलाद जर इथं असले तर काय त्यांचं खरं नाही. आम्ही कधी सांगतो आम्ही काय एकमेकांचे शत्रू नाही आहे, आम्ही एकमेकाचा बांध रेटलेला नाही आहे, परंतु लोकांच्या प्रश्नाच्या करता मलाही आज त्यांच्याकडे जावं लागतं, रोहितला जावं लागतं. लोकांच्या तोंडामध्ये घातलेला घास तुम्ही काढून घेता ही तुमची कामाची पद्धत, आणि तुम्ही स्वतःचा उदोउदो करता राज्यकर्त्यांनो, काही तुम्हाला वाटलं पाहिजे जाणीवपूर्वक काही ना काही नवीन मुद्दे काढायचे, लोकांचं लक्ष महागाईवरून बेरोजगारीवरून दुसरीकडे जावं, लोकांच्या पुढं जे प्रश्न आवासून उभे आहेत तिथपासून लोकांनी दुसरीकडं पाहावं म्हणून काही काही नवीन कल्पना काही लोक काढतात. कृपा करून त्याला बळी पडू नका, कृपा करून ह्या गोष्टी वेळेतच ओळखा. मला तर या निमित्तानं माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सांगायचंय, आपल्या जामखेडमध्ये कर्जतमध्ये MIDC साठी 1200 एकर जागेमध्ये मंजुरी झाली, परंतु आज काही आमचे विरोधक ह्याच्यामध्ये सही होऊ देत नाही. त्याच्या संदर्भात आज पण आज मंत्री माझ्या ओळखीचे, कारण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ह्याच्यातले 10 मंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या बरोबरचे, आम्ही त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांची चांगली माहिती आहे. आम्ही कधी सांगतो आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही आहे, आम्ही एकमेकाचा बांध रेटलेला नाही आहे, परंतु लोकांच्या प्रश्नाच्या करता मलाही आज त्यांच्याकडे जावं लागतं, रोहितला जावं लागतं, बाकी सगळ्या विरोधी आमदारांना जावं लागतं. भुजबळ साहेब, जयंत पाटील, आमचे दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज बाबा, नाना पटोले, आम्ही सगळेजण जातो, आदित्य ठाकरे जातात, कारण शेवटी लोकांचे प्रश्न आहे. आम्ही सत्तेवर असताना विरोधक आमच्याकडे येत होते म्हणून आम्ही काही त्यांची कामं करायची नाही, शेवटी जनतेची कामं असतात. आज यांनी सत्तेवर आल्यानंतर आमच्या कामांना स्थगिती दिली. काय साधलं, काय मिळवलं? लोकांच्या विकासाच्या कामाला तुम्ही स्थगिती देता, हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार, हे गतिमान सरकार, हे निर्णय तुमच्या वेगवान. लोकांच्या तोंडामध्ये घातलेला घास तुम्ही काढून घेता ही तुमची कामाची पद्धत, आणि तुम्ही स्वतःचा उदोउदो करता राज्यकर्त्यांनो, काही तुम्हाला वाटलं पाहिजे. आज देखील सभागृहामध्ये आम्हालाही तिथं काही प्रश्न विचारायला किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला बरं वाटत नव्हतं, परंतु तिथं जर सभागृहात हे बसणारच नाही, प्रश्नाला नीटपणे उत्तरं देणार नाही, प्रश्नाला बगल देणार, त्याच्यामध्ये लोकांचे लक्ष त्या सगळ्या अधिवेशनाकडे होतं, त्याच्यातनं लोकांची अपेक्षा होती आम्हाला न्याय मिळावा, आमचे विजेचे कनेक्शन तोडतात ती बंद करावी तोडायची, त्याच्यातून आम्हाला दिवसा वीज मिळावी. तुम्हीच सांगितलेलं होतं आमचं सरकार आल्यानंतर दिवसा वीज देणार, मग दिवसा वीज का तोडता? का तुम्ही तुमच्या निर्णयापासून बगल देता? याबद्दलचा प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार नाही. ते आता काय आनंद कसला ते आनंद शिदा, आनंद शिदा, 1 किलो तेल, 1 किलो साखर, 1 किलो डाळ, मला वाटतं 1 किलो मैदा आणि रवा, हे असलं 5 किलो देत आहे. आणि आनंद शिदा कशाचा आनंद शिदा? पाडव्याला देणार होते. किती जणांना पाडव्याला मिळाला हात वर करा बरं. मराठीत तिथं सांगितलं गुढी पाडव्याला देणार. अरे मग सांगायचं होतं ना 2023 गुढीपाडव्याला नाही 24 गुढीपाडव्याला देणार होतो, आम्ही समजून घेतलं असतं. काही पण घोषणा करायच्या आणि त्या घोषणेची अंमलबजावणी करायची नाही. मग अंमलबजावणी नाही झाल्यानंतर आम्ही जाब विचारणार नाही की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली, आमच्या जनतेची दिशाभूल केली. आताच्याही काळामध्ये एवढ्या घोषणा की त्यांच्या तरी लक्षात राहणार आहेत का? नाही माझ्या मला तर शंका आहे. मित्रांनो, मी प्रत्येक सभेत जवळपास सांगत असतो, बाबांनो सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. आणि यांनी पैसा तर असा वारेमाप सांगून टाकलेला आहे की विचारता सोय नाही. लोकांना बरं वाटण्याच्या करता दिवा स्वप्न दाखवण्याचं काम ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं यांनी केलेलं आहे, ती पण
गोष्ट आम्ही लक्षात ठेवलेली आहे. उद्याच्या जुलैमध्ये पुन्हा ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस जरूर आम्ही ह्याच्याबद्दलचे प्रश्न विचारल्याशिवाय तिथं गप्पा बसणार नाही, ही पण खात्री मी तुम्हाला ह्या निमित्तानं देतो. तुमचा आरोग्याचा प्रश्न सोडवण्याच्याकरता रोहित आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी सगळ्यांनी कर्जत जामखेडमध्ये सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला, हॉस्पिटल जम्बो देण्याचा प्रयत्न केला, शिक्षण दर्जेदार मिळण्याच्याकरता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल हे फक्त भाषणामधनं नाही त्याच्यातनं कृतीतनं करण्याचं काम केलं, स्वच्छतेला महत्त्व देण्याचं काम केलं, शेतकऱ्यांनी कुठली पिकं घेतली पाहिजेत, कशा पद्धतीनं मार्केटिंग केलं पाहिजे, कशा प्रकारे दोन पैसे मिळवण्याच्या करता त्यांनी विचार केला पाहिजे ह्याही बद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम ह्या अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना झालेलं आहे. मित्रांनो, इतकंच नाही तर एकंदरीतच ह्या सगळ्या बाबतीमध्ये काम करत असताना अतिशय वेगळ्या पद्धतीनं ह्या सगळ्या परिसरामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींची नवीन पिढी देखील घडवण्याचं काम हे चाललेलं आहे. त्याचंच हे 10,000 सायकली देण्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आता कुठली विधानसभेची निवडणूक आहे? नाही. लोकसभेची निवडणूक आहे? नाही. निवडणुका अजून 1.5-2 वर्ष लांब आहे तरी कार्यक्रम दिला आहे ना. म्हणजे कुठंतरी स्वार्थ साधण्याच्या करता काही लोक कसं की कुठंतरी काहीतरी त्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजायची असते म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत असतात. तसं आम्ही लोक करत नाही. जे ज्या गोष्टी लक्षात येतात त्या त्या गोष्टी कृतीत आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. कॉलेजमध्ये देखील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलसाठी रोहितनं पुढाकार घेतला पाहिजे. मी आत्ताच त्याला सांगितलं की राजेश टोपेच्या मतदारसंघात इतर मतदारसंघामध्ये तशा पद्धतीनं आपण काम केलं आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण काम करत असताना कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या प्रश्नाकडं आपण त्या ठिकाणी लक्ष देऊन ग्रामीण तरुणाला देखील चांगली नोकरी मिळून द्यायची असेल, ग्रामीण भागातील उच्च शिक्षण संस्था व त्याच्या कॉलेजला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल स्थापन केलं पाहिजे. त्यातून माझ्या कर्जत जामखेडच्या युवक युवतींना नोकरी मिळेल, त्याच्यातनं माझ्या मुलामुलींना इथं रोजगार मिळणार आहे. हे मोठं सामाजिक उत्तरदायित्व त्याच्यातनं पार पाडलं जाणार आहे. त्याच्यामध्ये टीस टाटा कन्सल्टंट कंपनी यांची मदत घ्यावी लागली तरी ती मदत घ्यायची आम्हा लोकांची तयारी आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्याकरता विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानाचं आता जग आहे, त्याची पण माहिती आपण विद्यार्थी विद्यार्थिनींना दिली पाहिजे. संवादाचं कौशल्य हे आपण साधलं पाहिजे. तुम्ही संवाद साधायला त्या ठिकाणी कुठं अडखळलं नाही पाहिजे. संवाद साधल्यानंतर ओळखी वाढतात, ओळखी वाढल्यानंतर विचाराची देवाणघेवाण होते, त्याच्यातनं आणखीन आर्थिक सुबत्ता आपल्या परिसरामध्ये येण्याच्याकरता मदत होते. इथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना माझ्या संस्कारक्षम पिढी ही घडवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्याकरता वेगवेगळे प्रकार आज अतिशय वेगळ्या प्रकारे व्यस्ताधीन पिढी होत असताना आपण बघतोय. ड्रग्ज वेगवेगळ्या पद्धतीनं मुलं मुली त्याला बळी पडतात. काही मुलं मुली दारूच्या सिगरेटच्या तंबाखूच्या गुटख्याच्या व्यसनाधीन होत आहेत. त्याच्यातनं त्यांना चांगला विचार सांगून जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाइतकं तंत्रज्ञान आणि कौशल्याचा विकास महत्त्वाचा आहे. ते महत्त्व माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना इथं पटवून द्यावं लागणार आहे. ते पटवून देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल. इथल्या मुलांना मुलींना शालेय अभ्यासक्रम जो शिकवला जातो त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान कसं वाढेल, त्याचबरोबर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव कशी वाढेल, त्यांच्या मनामध्ये समाजामध्ये आत्मीयता रुजावी, नैतिक मूल्यांची वाढ व्हावी, आपले विद्यार्थी गुणवंत ज्ञानवंत होण्याच्या बरोबर चारित्र्य संपन्न मुलं मुली व्हावी याकडे देखील आपल्या सगळ्यांना लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आणि ह्याच्यातून शाळा कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर नोकरी धंदा करून माणूस रिटायर झाला तरी देखील त्यांनी स्वतःच्या नवीन पिढीला योग्य दिशा देण्याचं काम हे करावं लागणार आहे. नोकरी देण्याचं क्षेत्र अलीकडे बदलत आहे. कर्जत जामखेडकरांनो, आज जगामध्ये सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध असलेली पहिली 10 क्षेत्रं आपण पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल, गेल्या 10 वर्षापर्यंत हे क्षेत्र अस्तित्वात नव्हती.
ती आपल्याला माहिती पण नव्हती. आमच्या कॉलेज जीवनात तर काहीच नव्हतं तेव्हा. त्यामुळं भविष्याचा वेध घेऊन आपण आपल्या करिअरची निवड केली पाहिजे. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, आय टी क्षेत्रात आज वलय, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मगाशी रोहित जे बोलला, अनेक क्षेत्र आहेत जिथं तुम्ही उत्तम तुमचं करिअर करू शकता. यू पी एस सी आहे, एम पी एस सी आहे, या परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये येण्याची तुम्ही निर्णय घ्या. कलेक्टर व्हा, डेप्युटी कलेक्टर व्हा, कमिशनर व्हा, पोलीस आयुक्त व्हा, पोलीस एस पी व्हा, इन्कम टॅक्स सेल टॅक्स अधिकारी होण्याचा आपण जरूर विचार करा. ही काही कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही आहे, हे सर्वांना जमू शकतं, फक्त कष्ट घेतले पाहिजे आणि ज्ञान संपादन करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आवडीचं करिअर त्या ठिकाणी निवडावं अशा प्रकारे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. नवीन विद्यार्थ्यांनी शेतीकडे देखील तुमचा कल वाढवला पाहिजे. अतिशय चांगल्या प्रकारचे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शन, कृषी प्रदर्शन भरवतो. तुम्ही बारामतीमध्ये येता, पशुचं कृषी प्रदर्शन असतं, कृषीचं प्रदर्शन असतं, फळं, फळबागा, त्याच्या संदर्भात भाजीपाला, धान्य कसं पिकवलं पाहिजे, कसं वाढवलं पाहिजे, कमीत कमी खर्चामध्ये कसं उत्पादन काढलं पाहिजे. मित्रांनो, अजित पवार किंवा कुणी नेता येऊन भाषणामध्ये सांगितलं तर सगळं तुम्हाला कळणार नाही. प्रत्यक्षामध्ये देखील जिथं जे घडत असेल ते पण आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. या वयामध्ये मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, अनेक प्रलोभनं तुम्हाला खुणावत असतात, त्यांना आपण चटकन बळी पडतो. पालकांनी पण ते लक्षात ठेवावं. व्यसन हे त्यापैकी एक आहे. सिगारेट, दारू, अंमली पदार्थासारख्या वाईट व्यसनापासून आपण आपल्या मुलामुलींना दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळं रोग आजार टळतील आणि ते टाळण्याकरता आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नियमित व्यायाम करा, भरपूर खेळा, आवडणारे छंद जोपासा, मन आणि शरीर सदृढ आणि निरोगी करण्यासाठी मेहनत करा. या वयात कमावलेलं शरीर तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक तर करेलच, परंतु अनेक रोगांच्या पासून तुम्हाला दूर ठेवेल. त्या पद्धतीनं आपण नीट राहा, फिट राहा, अशा प्रकारची देखील गोष्ट ह्या सायकल वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. आणि हे सगळं करत असताना मला मुलामुलींना आवर्जून सांगायचं की आता ह्या सायकली तुम्हाला मिळाल्या, त्या सायकलीचा फायदा आपण चांगल्या पद्धतीनं घ्या. सायकल असल्याने आता तुम्हाला एस टीची वाट बघावी लागणार नाही. सायकलवरून शाळेमध्ये क्लासला वेळेवर तुम्हाला जाता येईल. मित्रमैत्रिणींना डबल सीट नेता येईल, त्यातून तुमची मैत्री घट्ट होईल. पालकांनी शिक्षकांनी एखादं काम सांगितलं तर कंटाळा येत नाही, परंतु सायकलवर जाऊन लगेच ते पण काम तुम्हाला करता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सायकल वापरल्यानंतर जो व्यायाम होतो तो देखील महत्त्वाचा असतो. त्याच्यातनं शरीर तंदुरुस्त राहतं, आजारी कोणी पडत नाही. सायकल चालवल्याने भूक चांगली लागते आणि त्याच्यातनं देशाची भावी पिढी सदृढ होण्याच्याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत होते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार हा आपण कर्जत जामखेडकरांनी निश्चितपणे ठेवला, मनामध्ये ठेवला पाहिजे. एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही आहे. मित्रांनो, अजून खूप काही आपला परिसराचा कायापालट आपल्याला करायचा आहे. आपल्या सगळ्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि आता रोहितच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे थांबवून द्यायचं नाही. महाविकास आघाडीच्या वतीनं काम करत असताना आपल्याला ते थांबवून द्यायचं नाही. उद्याच्या 2 एप्रिलला तुम्हाला ते लांब आहे, परंतु आम्ही छत्रपती संभाजीनगरला 2 एप्रिलला मोठी जाहीर सभा महाविकास आघाडीच्या नेत्यांची ठेवलेली आहे. प्रत्येक विभागामध्ये आम्ही ती सभा ठेवली. नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, पुणे विभाग, कोल्हापूर क्षेत्र आणि कोकण क्षेत्र, अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या त्या सभा होणार आहेत. काय सध्या राज्यात चाललंय, काय सध्या देशात चाललंय, आपण कुठं आहोत, जनतेने काय विचार केला पाहिजे, तरुण पिढीनं काय आत्मसात केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम आम्ही लोक करणार आहेत. त्याच्यातनं वैयक्तिक स्वार्थ आमचा काही नाही, ह्याच्यातनं समाजाचं भलं व्हावं, ह्याच्यातनं तालुक्याचा विकास व्हावा, जिल्ह्याचा विकास व्हावा आणि राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं प्रगतीपथावरचं राज्य व्हावं, हीच आम्हा लोकांची सगळ्यांची भावना आहे. तेच आदरणीय पवार साहेबांचं सतत आम्हाला सांगणं असतं. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा
अशा प्रकारचे अतिशय दिमागदार कार्यक्रम घेऊन अनेक सहकारी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पण काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत. परंतु हे सगळं आज मला माहिती आहे की राजकीय व्यासपीठ नाही आहे. उद्या नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, मार्केट कमिट्या अशा वेगवेगळ्या निवडणुका येतील. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम करा. एक गोष्ट अलीकडच्या काळामध्ये आज फार चुकीची घडलेली आहे, ती म्हणजे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चेअरमनची निवडणूक. त्यामध्ये काय घडलं काय नाही घडलं, कुणी त्या ठिकाणी शेण खाल्लं आहे चांगलं मला माहिती आहे. फक्त मी आज इथं बोलणार नाही, पण त्यांना असा का झटका देणार आहे की 10 पिढ्या त्याला पुढं आठवलं पाहिजे. अरे जनाची नाही मनाची, तिथं 14 लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराचे असताना चंद्रशेखर घुलेंच्या सारखा माणूस तिथं पराभूत होतो. खरंच माणसानी दिवसा आमच्या बरोबर आणि मतदानाला त्यांच्या बरोबर असली अवलाद जर इथं असेल तर काय त्यांचं खरं नाही. असली माणसं नकोत आम्हाला, तिकडं जावा, दुसरीकडं कुठं तुम्हाला मारायची तिकडं मारा, पण असली माणसं आमच्याकडं नको. आम्ही 10 गरिबाकडं जाऊन हात जोडू, ती गरीब विश्वासाने आपल्या बरोबर राहतील. गरीब शब्दाला पक्की असतात, पण पदं दिलेली मात्र काय लावतात ते आता नाही सांगत, नाहीतर म्हणतील यांनी इथं येऊन काय चालवलं आहे.